चक्राचा शेतीवर काय परिणाम होतो या संदर्भात प्रत्यक्ष आमचे शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा करण्यासाठी या फार्म फील्डवर आम्ही आलेलो आहोत. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण बघतो उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू आपल्या भारतामध्ये आपण अनुभवतो आहोत. तर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा असेल की पावसाळ्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड करतो? पावसाळ्यात आम्ही कपाशी, मक्का हो आणि कडधान्य म्हणून उडीद, मूग, भुईमूग अशी पिके घेत असतात. बदललेलं हवामान आणि ऋतुचक्राचं बिघडलेलं गणित यामुळे एखाद्या वेळेस पावसाळ्यात कधी कमी तर कधी जास्त पाऊस पडतो, तर या पावसाचा आपल्या शेतीवर काय परिणाम होतो? कमी पाऊस पडल्यामुळे शेतीचं पीक असतं ते कमी उत्पन्न येतं आणि अति जास्त पाणी पडला समजा पूरग्रस्त त्याच्यामुळे जमीन जास्त पाणी असल्यामुळे पीक कमी होतं, पीक जास्त असतं रात्री उत्पन्न करते. बरं, म्हणजे धूप होते. हा, म्हणजेच ऋतुमानाचा शेतीवर निश्चितच परिणाम होतो. बरं, हिवाळ्यामध्ये जेव्हा ज्याला आपण हिवाळ्यात बऱ्याच वेळेस परतीचा पाऊस सुद्धा येतो त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो. तर हिवाळ्यात आपण शेतीमध्ये कोणकोणत्या पिकाची लागवड करतात? हिवाळ्यात आपण मका घेतो, गहू आणि हरभरा, दादर, भुईमूग ही पिक नेहमी घेत असतो. बर, आणि उन्हाळ्यात काही पिकांची लागवड? उन्हाळ्यात आपण येता वांगा लागवड केली, वांगा असते किंवा आपलं टमाटो, भेंडी. बर, म्हणजे थोडक्यात पाऊस कमी पडला तरी शेतकऱ्याचं नुकसान, पाऊस जास्त पडला तरी शेतीचं नुकसान, अशा पद्धतीने बदललेल्या ऋतुचक्राचा आपल्या शेतीवर सुद्धा परिणाम होतो. धन्यवाद.